नमस्कार, मी पूनम शंखनाथच्या आजच्या लेडीज विंगच्या भागात आपलं स्वागत करते। तर आज आपल्यासोबत आहेत नगरसेविका आभा पांडे। तर त्यांच्या नगरसेविकापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची आणि राजकीय कार्याची सुरुवात कुठून केली, हे आज आपण जाणून घेऊया त्यांच्याचकडनं। नमस्कार आभाजी, आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपलं राजकीय क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र हे तुम्ही कोणत्या प्रकारे निवडलं आणि कुठून आपल्या सामाजिक कार्याची आणि राजकीय कार्याची सुरुवात झाली याबद्दल सांगा। सर्वात अगोदर तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही माझ्या सामाजिक आणि राजकीय कार्यातली दखल घेतली, त्याबद्दल सर्वात अगोदर तुमचा धन्यवाद। माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात बघा असं आहे की मी कॉलेजमध्ये असताना खूप पुढे राहायची, शाळेमध्ये निवडणूक लढायची, स्कूल कॅप्टनची निवडणूक लढायची, कॉलेजमध्ये सुद्धा मी पुढे राहायची। म्हणजे मला असं वाटत होतं की जे काही कॉम्पिटिशन्स होते त्याच्यामध्ये आभा राहिलीच पाहिजे, आणि माझे मित्र वगैरे सगळे जे होते मित्रमैत्रिणी त्यांचंही असंच होतं की बा आभानी पुढे गेलं पाहिजे आणि आभा एक आपलं नेतृत्व करेल, अशा प्रकारची भूमिका सुरुवातीपासून मी घेत होती। म्हणजे जेव्हा शिक्षण सुरू होतं त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि ज्यांच्याबरोबर लग्न झालं बिज्जूजी पांडे, त्यांनी यूथ काँग्रेसमध्ये खूप कामं केलेली होती आणि 1997 त्यांनी नागपूर महानगरपालिकेची इलेक्शन लढली आणि त्या इलेक्शनमध्ये काँग्रेस पार्टीनी पंजा फ्रीज केला होता। म्हणजे पूर्ण शहरात कुणालाही पंजा हा चिन्ह दिला नव्हता आणि 1995 माझं लग्न झालं आणि 1997 त्यांची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये मी खूप ॲक्टिव्ह होते। ते ॲक्टिव्ह असल्यामुळे त्यांचे जे मित्रगण होते, आमचा जो ग्रुप होता, त्यांच्याबरोबर सगळ्यांशी मी खूप जवळ आली आणि ती जवळ आल्यानंतर म्हणजे ते जे रिलेशन होते ती मीसुद्धा मेंटेन करू लागली। हे निवडणूक हारले कारण कसं होतं, काँग्रेस पक्षाने चिन्ह न दिल्यामुळे काँग्रेस पक्षाचेच अनेक लोक निवडणुकीत उभे राहिले आणि माझे पतिदेव हे 150 मतांनी मागं राहिले। पण तेव्हापासून मी समाजकारणात खूप सक्रिय झाली होती आणि जेव्हा माझे पतिदेव हारले त्याच्यानंतरसुद्धा ते लोकांबरोबर लागले राहिले, लोकांच्या समस्या काय आहेत ते सोडविण्याकरता रात्रंदिवस एक करत होते आणि मग मी पण सोशल ह्याच्यात आली। त्याच्यानंतर मी काँग्रेसची 1997 इलेक्शनच्या नंतर मग मी काँग्रेसची सभासद झाली आणि त्याच्यानंतर मग मी पण सुद्धा काम सुरू केलं। त्याच्यानंतर 2002 जेव्हा नागपूर महानगरपालिकेची निवडणूक आली तेव्हा माझ्या हस्बंडनी पुन्हा इलेक्शनची तयारी सुरू केली होती, परंतु असं झालं त्यांचं बॅड लक म्हणावं लागेल की ते त्या निवडणुकीमध्ये आमचा जो प्रभाग होता तो महिला आरक्षणमध्ये आला। मग डॉक्टर श्रीकांत जिचकारजींच्या ग्रुपमध्ये माझे हस्बंड होते तर ते भेटायला गेले दादांना, दादांनी म्हटलं की तू काळजी नको करू, मी आभाला बालपणापासून बघितलेलं आहे म्हणे, आभा चांगल्या रीतीने सगळं करून घेईल, आपण आभालाच लढवू, तू कुठेही डोकं लावू नको म्हणे। त्यांनी थोडासा आधार दिला, हिम्मत वाढवली माझ्या हस्बंडची, मग माझ्या पतिदेवांनी येऊन मग घरी चर्चा केली, माझे सासरे पण तयार झाले की नाही आपण आभालाच लढवू। आणि बघा आमच्या कास्टमध्ये आमच्या हिंदी सायडरमध्ये असं होते की सुनेला फक्त काठपदरामध्ये तिला राहण्याकरताच हे तिथपर्यंतच मर्यादित ठेवलं जात होतं, परंतु ही जी परंपरा होती त्याला तोडण्याचा प्रयत्न आणि सुनेला कसं पुढे आणतात हे प्रयत्न माझ्या सासेसासऱ्यांनी केलं। फक्त प्रयत्नच नाही केला, पुढेच नाही आणलं, तर मला प्रत्येक माझ्या घडामोडींवर ते माझ्याबरोबर राहिले। कारण बघा घरातून सपोर्ट नसला की कोणची महिला काहीही करू शकत नाही, तर त्यांनी सगळं माझे मुलं लहान होते त्यांना सांभाळलं। मी स्टँडिंग कमिटीची जेव्हा अध्यक्ष झाली तेव्हा माझं बाळ फक्त 1 महिन्याचं होतं त्याला सांभाळलं, म्हणजे घरून खूप सपोर्ट होतं। आणि निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगितलं तसं मी कॉन्टेस्ट केलं आणि तुम्हाला सांगू इच्छिते की आमचा जो प्रभाग होता तिथे हलबा समाजाचे जो जास्त लोक होते, तर माझ्या विरोधात एक हलबा समाजाची महिला होती, जैन समाजाचे लोक जास्त होते, एक जैन महिलाही माझ्या विरोधात उभी होती, परंतु जनतेनी एवढी साथ दिली आणि परमेश्वराची कृपा म्हणावी लागेल की
आम्ही जे विकास आम्ही जे समाजकारण केलेलं आहे मी माझ्या पतींनी आमच्या कुटुंबांनी त्याचं रेकग्नाइज हे जनतेने केलं आणि मला भरगोच मतांनी 1600 मतांनी त्यांनी मला या प्रभागात निवडून आणलं 2002 मध्ये. त्याच्यानंतर 2005 ला मी स्थायी समितीची अध्यक्ष झाली. त्यावेळेस काहीच समजत नव्हतं, नवीन नवीन सगळं राजकारण होतं, नागपूर महानगरपालिकेत कशाप्रमाणे कामं होतात, विकास कार्य कशी आखली जातात, ते त्याची कार्यप्रणाली काय आहे, हे सगळं शिकवण्याचं काम हे माझ्या पतिदेवांनी मला केलं आणि त्याचप्रमाणे मी पुढे पुढे वाढत गेली. मला हे म्हणायचं आहे की फक्त महिला आरक्षणामध्ये मी निवडणूक लढली, परंतु मी सार्थकही केलेलं आहे की एक महिला आरक्षणामध्ये लढते परंतु ती पुढे कशी वाढते ह्याचं एक खूप मोठं उदाहरण हे मला असं वाटतं की मी होऊ शकते अशा माझ्या प्रकारे अजून महिला असतील, परंतु फक्त त्यापर्यंतच मर्यादित न राहता मी अनेकांना बघते. बघा, नागपूर महानगरपालिकेत अनेक महिला 74 महिला निवडून आलेल्या आहेत, त्यांच्यापैकी अनेकांचे पतीच फक्त कार्य करतात. झोनल ऑफिसमध्ये बघा किंवा सिव्हिल ऑफिसमध्ये बघा, फाईलं घेऊन त्यांचेच पती फिरत राहतात. मी त्यांना म्हणते की बा तुम्हाला परमेश्वराच्या कृपेने आणि जनतेच्या आशीर्वादाने जर तुम्हाला हे चान्स मिळालेला आहे तर तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. मी सांगते महिला नगरसेविकांना, तर हे आम्हाला एक पुढे जाण्याकरता आम्ही कारण महिला आरक्षण मागतो, आम्हाला असं वाटतं की महिला आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे, परंतु त्या महिला आरक्षणाकरता आम्ही स्वतः किती सार्थक आहोत हे सुद्धा आम्ही आपली स्वतःचं मूल्यमापन केलं पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे साधारण तुम्हाला आपल्या माहेरपेक्षा सासरकडनं जास्त सपोर्ट मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि एक नेमकं तुम्ही आपल्या राजकीय क्षेत्राची सुरुवात आपल्या सासरपासनं केली आहे, तर जसं तुम्ही सांगितलं की सासरच्यांची खूप साथ होती, खूप सपोर्ट होता, तरी नेमकी सुरुवात झाली. त्यानंतर एक राजकीय क्षेत्रामध्ये आल्यानंतर कुठल्या पडावांवर तुम्ही पार पाडले आहेत, कुठल्या कामगिरी तुम्ही केल्यात याबद्दल आम्हाला नक्कीच जाणायला आवडेल. हो बघा, काँग्रेस पक्षात मी 2002 पासून म्हणजे नगरसेविका झाली. त्याच्यानंतर अनेक अशा घडामोडी माझ्याबरोबर झाल्या की काही तर अशा होत्या की खूप संघर्ष पण आम्ही केलेला आहे, कारण आमच्याच पार्टीच्या अनेक अशा महिला माझ्या विरोधात होत्या आणि एवढं मला त्यांनी मानसिक त्रास दिलेला होता की जरी ते राजकारणाचा पार्ट असेल परंतु मी एक सेंटिमेंटल महिला आहे, मी खूप इमोशनल आहे, तर मला खूप त्यावेळेस दुःख झालं होतं. परंतु ठीक आहे, आता तिथे असं सगळं चालत होतं, त्या सगळ्या संघर्षातूनही सुद्धा मी बाहेर पडली. आणि बघा, काम करण्यामध्ये तर महानगरपालिकेत एवढे कामं आहेत आणि एवढं शिकण्यासारखं आहे की प्रत्येक घडीमध्ये आपण काही ना काही शिकू शकतो. प्रत्येक पाऊल जे आहे महानगरपालिकेचं, त्या पाऊलावर आपण जर म्हणजे जर मनाने आणि एकाटीनी जर आपण मागे पडलो की आपल्याला विकास कार्य करायचं आहे, जनतेची सेवा करायची, कारण फक्त निवडून आल्याने नाही चालत, तुमच्यामध्ये तो भाव असला पाहिजे की मला मानव सेवा करायची आहे. आणि मानव सेवेचा ज्या व्यक्तीमध्ये भाव असला तो निश्चितच पूर्णपणे प्रयत्न करतो की मी माझ्या जनतेला कशाप्रमाणे पूर्ण मदत करू शकतो, प्रयत्न करू शकतो आणि साथ देऊ शकतो, त्याप्रमाणे मी काम केलेलं आहे. अनेक असे मुद्दे होते जे शहराचे मुद्दे होते, पाण्यासंदर्भातला मुद्दा होता, मग टॅक्स प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा होता, खूप मोठा मुद्दा होता तो. अनेक असे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये आपले हॉकर्सचा विषय अनेकदा हाऊसमध्ये उचललेला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या दवाखान्यांच्या दुर्दशेवर मी बोलली आहे आणि सभागृहात प्रश्न उचलला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या ज्या शाळांची अवस्था झालेली आहे किंवा ज्या संस्थांना 50 रुपये महिन्यानी भाड्याने दिलेलं आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेचं नुकसान होतं आणि संस्था चांगला पैसा कमवत आहे, हे सगळे विषय जेव्हा मी उचलले तेव्हा बघा, एक आई आम्हाला महानगरपालिकेच्या सदनेत बोलत असताना आम्हाला एक IAS ऑफिसर बरोबर 1-to-1 करावं लागतं, तर निश्चितच आमचा अभ्याससुद्धा तसा असायला पाहिजे. तर अभ्यास
माझा मी खूप अभ्यास करून जाते, म्हणजे तुला तुम्हाला एवढंही सांगू इच्छिते की ज्यावेळेस मी अभ्यास करते तर माझे मुलं मला म्हणतात हां उद्या जरूर हाऊस असेल, म्हणून मग आई एवढं वाचत आहे म्हणून. तर अभ्यास ज्या व्यक्तीने केला तो अनेक अनेक समस्यांना तोंड देऊ शकतो. आणि बघा, काही अशाही समस्या असतात ज्यांच्याकरता त्या नागरिकांना घेऊन जावं लागतं. तिथे तुम्ही अधिकाऱ्यांशी कसं बोलाल, कसं वागाल, आपलं प्रेझेंटेशन कसं ठेवाल, कारण त्या कमिशनरवर किंवा त्या अधिकाऱ्यांवर आपलं चांगलं इम्प्रेशन कसं करता येईल, आणि आपल्या इम्प्रेशनमुळे किंवा आपल्या अभ्यासामुळे जनतेचं किती कल्याण होऊ शकते, ह्या सगळ्या बाबी त्याच्यावर अवलंबून असतात. आणि ते सगळं मी केलेलं आहे. त्याच्यानंतर एक माझं प्रभाग, जुनं प्रभाग जे होतं तिथं रेड लाईट एरिया आहे. रेड लाईट एरिया हा असा आहे की निवासी एरियामध्ये तो रेड लाईट एरिया आहे. त्याच्यामुळे कसं आहे की तिथल्या ज्या जवान मुली आहेत, यंग मुली आहेत, त्यांना खूप साऱ्या प्रॉब्लेम्स सोसाव्या लागत आहेत. तर एक वेळा DCP अभिनाश कुमारजी आले होते, त्यावेळेस आम्ही त्या आंदोलनाला सुरुवात केली होती. आणि तुम्हाला आनंदाने सांगू इच्छिते की जेव्हा आम्ही ते आंदोलन उभारलं, तिथल्या सगळ्या महिला, ज्या निवासी महिला होत्या, त्या सगळ्या माझ्यासोबत होत्या. आम्ही दिवस रात्र त्या आंदोलनात सहभागी होतो. आणि असं झालं की तो जो धंदा होता व्यवसायाचा, देह व्यवसायाचा, तो जवळपास 30% कमी झाला. आता त्याला पूर्ण कमी करणं हे सुद्धा आमच्या डोक्यात आहे, परंतु कुठे ना कुठे त्याला शासनाची मदत लागते. आता शासनाची मदत त्याच्यामुळे मध्ये लागते तर आम्ही आमच्या आमदार साहेबांना कळवलं, मग आमचे खासदार साहेबांना कळवलं, मग कलेक्टर साहेबांकडे केलो की बा नागपूर शहरात अशी कोणची जागा आहे का जिथे आपण ह्या देह व्यवसाय करणाऱ्यांना तिथे आपण शिफ्ट करू शकतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, जेवढं माझ्या लायकीचं होतं, जेवढं माझ्या याच्यामध्ये होतं तेवढं मी केलं. त्याच्यानंतर मला मोठ्या हाऊसमध्ये जावं लागेल तेव्हा मी तेवढं करू शकेल, पण इच्छा खूप आहे. कारण कसं होतं की कुठे कुठे अडचण होते, काही विषय जे असतात ते विधानसभेच्या पटलावरच ठेवावे लागतात, तेव्हाच ते पूर्ण आपण त्यांना पूर्ण मूर्तरूप देऊ शकतो. आणि म्हणून आता मी इथे महानगरपालिकेत आहे, तर इथले जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी चांगल्या रीतीने करत आहे. आणि मला खूप फील्डमध्ये जाणं आवडतं. मी म्हणजे असं कधीच होत नाही की जिथे जास्त प्रॉब्लेम आहे तर माझे पती चालले जातील किंवा आमच्या इथला कोणताही आमचा भाऊ कार्यकर्ता चालला जाईल, असं नाही. मी आपली 2-व्हीलर उचलते आणि मी लगेच तिथे साईडवर इंजिनियरला बोलवते, काय प्रॉब्लेम आहे ते तिथल्या तिथे सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. आणि ह्याच कारणांमुळे जनतेला माझ्यावर एवढा विश्वास होता की नागपूर महानगरपालिकेची 2017 जेव्हा निवडणूक आली, 2017 निवडणुकीमध्ये मला दोन्ही पक्षांनी तिकीट ऑफर केलं होतं, परंतु मला असं होतं की मला जिद्द आली होती की नाही, मला दोन्ही पार्टींना दाखवायचं आहे की मी काय आहे. आणि ती खूप मोठी रिस्क होती माझ्या राजकीय जीवनात, कारण मी हारूही शकत होती आणि जिंकूही शकत होती. परंतु मला मनात एक ध्यास होता आणि विश्वास होता की मी जे जनतेकरता करत आहेत ते कुणी करत नाही, आणि मी जे करत आहे त्याची परतफेड निश्चितच जनता माझ्या बाजूनी करेल. आणि मग मी निर्धार केला आमच्या सगळ्या ग्रुपच्या लोकांनी की नाही, आम्ही अपक्षच निवडणूक लढू. आणि त्या अपक्ष निवडणुकीमध्ये 72,000 प्रभागामध्ये जे ज्या महिला माझ्या विरोधात उभ्या होत्या त्यांच्या समाजाचा वोट बँक हे 10-10,000, 12-12,000, 15-15,000 होतं. अशा लोकांना माझ्या प्रभागाच्या जनतेनी निवडून नाही आणलं आणि मला 1-2,000 मतांनी निवडून आणलं. 72,000 प्रभाग म्हणजे मिनी विधानसभाची कॉन्स्टिट्युएन्सी झाली होती. तर नेहमी मी माझ्या प्रभागाच्या जनतेला दंडवत करते, कारण हे जे त्यांनी इतिहास घडवलं, कारण नागपूर शहरात फक्त एकच अपक्ष निवडून आलं आहे आणि ते इतिहास घडवण्याचं काम माझ्या प्रभागाच्या जनतेने केलेलं आहे, आणि त्याच्याकरता मी त्यांना वारंवार दंडवत प्रणाम करते. त्यांच्याकरता 24 तासही मी दिले तरी ते कमी होईल सेवेकरता, असं मला वाटतं. ही तर झाली राजकीय तुमच्या प्रवासाची सुरुवात. राजकीय क्षेत्रामधनं तुम्ही समाजसेवेकडेही खूप जास्त प्रवृत्त आहात की तुम्हाला समाजसेवेची पण फार आवड आहे. तर समाज सेवेच्या या क्षेत्रामध्ये आपण कुठल्या प्रकारच्या काम केले आहेत, किंवा तुम्हाला असं वाटतं की हे काम केलं आणि तुम्हाला खूप समाधान मिळालेलं असेल? बघा,
राज म्हणजे समाजसेवा राज राजनीती ही जरी माध्यम असो परंतु समाजसेवा हा माझा मूळ आधार आहे. आणि त्या मूळ आधारामुळे कसं होतं की मी तुम्हाला पहिलेच आधी सांगितलं की कोणत्याही व्यक्तीमध्ये जर सेवाभाव नसली तर तो काहीच करू शकत नाही. सेवाभाव माझ्या ब्लडमध्ये आहे आणि मला असं वाटतं की माझ्या ऑफिसमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कामी मी कशी कामी पडू शकते त्याच्याकरता मी नेहमी प्रयत्नशील असते. आनंद तेव्हा होतो जेव्हा कोणी रडत रडत येतं आणि आपल्या प्रयत्नांमुळे तो जेव्हा हसत हसत जातो तेव्हा तो जो सुख आहे तो जो आनंद आहे तो करोडो रुपयांपेक्षा अधिक आहे असं मला वाटतं. आणि असे अनेक कामं मी केलेली आहे. बघा, मी नेहमी हेल्थच्या प्रॉब्लेम सोडविण्याकरता नेहमी प्रयत्नशील असते. कारण बघा, आज हेल्थची बाजू जर बघितली आपण, कुणी डॉक्टरकडे गेलं तर मेडिकल ट्रीटमेंट जे आहे ते खूप महाग झालेलं आहे आणि त्याच्याकडे सगळे लोक दुर्लक्ष करत आहेत. खूप योजना आणल्या, खूप सगळं काही केलं, मेयो मेडिकल्स आहेत परंतु तिथल्या सुविधा काय आहे त्याच्यावर कुणी लक्ष देत नाही. आम्ही जेव्हा मेयो मेडिकलला जातो तेव्हा आम्ही बघतो की अरे काय दुर्दैवी परिस्थिती आहे की आज त्या परिस्थितीमुळे किती लोकांना ते सगळं सोसावं लागत आहे. तर मला असं वाटतं की हेल्थ इश्यू मेडिकल प्रॉब्लेम करता जो कोणी येतो जीवनात, मी हेच कमवलेलं आहे. मी सगळ्यांना म्हणते, सगळ्या डॉक्टरांबरोबर माझे चांगले संबंध आहेत आणि म्हणूनच जो कोणी गरीब पेशंट आला मी त्यांना सांगते की दादा मी तुमचे जे काही काम असतील ते मी करून देईल, परंतु हा जो गरीब पेशंट मी पाठवत आहे याचं तुम्ही कृपया करून एवढ्या कमीत कमी रुपयामध्ये कसं तुम्ही ट्रीटमेंट करू शकता फक्त एवढीच मला मदत करा. बाकी मी तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुमचे सगळे कामं प्रशासनाचे जे आहेत ते मी मार्गी लावेल. फक्त मला एवढीच मदत करा की आमचे जे गरीब पेशंट्स येतात त्यांना करा. दुसरं असं आहे की काही महिला अशा येतात ज्यांच्यावर खूप अत्याचार होते, तर अशा महिलांकरता आपण काय करू शकतो? त्यांच्याकरता पोलिसामध्ये लढणं, त्यांच्याकरता भरोसा सेलमध्ये लढणं, त्यांना डीसीपीकडे नेऊन जाणं, त्यांना न्याय मिळवून देण्याकरता सीपींकडे जाणं, आणि अशा अनेक महिलांना मी ते न्याय मिळवून दिलेलं आहे त्याचा सुद्धा मला खूप समाधान आहे, खूप आनंद आहे या बाबतीचा. तिसरं असं की बघा, या कोरोना काळात म्हणजे जगात हे कोरोना पसरलेलं होतं आणि या कोरोनामुळे लोकांमध्ये एवढी धास्ती होती. जेव्हा सगळे जनप्रतिनिधी हे आपल्या घरी बसले होते त्यावेळेस आभा पांडे ही आपल्या प्रभागाच्या प्रत्येक गल्ल्या गल्ल्या फिरत होती आणि तिथे बघत होती की कोण असं अपंग व्यक्ती आहे, कोण असं व्यक्ती आहे ज्याच्याकडे कमवणारा व्यक्ती नाही आहे, कोण असे लोक आहेत ज्यांचे जे कारखान्यामध्ये कामं करत होते ज्यांचे कारखाने बंद झाले आणि त्यांना आर्थिक जी मदत मिळायला पाहिजे त्याच्याकरता खूप मदत केलेली आहे. अन्न वाटप केलं, सगळ्यांनी केलं असेल मी मानते, परंतु ज्या उद्देशाने आम्ही केलेलं आहे ते निश्चितच मनाला समाधान देणारं आहे. आणि ज्याला जो समाजाचा अंतिम घटक आहे त्याच्यापर्यंत आम्ही पोचलो या बाबतीचा आम्हाला आनंद आहे. कसं आहे की पुष्कळ लोक असतात, आपण तर बघतो राजकारणामध्ये काही लोक फक्त पिक्स घेण्याकरता, काही लोक फक्त फेसबुक चालवण्याकरता आंदोलनं करतात, पण मला अशी आंदोलनं बिलकुल मान्य नाही आहे. मला तीच आंदोलनं करण्यात आनंद मिळतो किंवा समाधान मिळतो ज्याच्यामध्ये समाजातील अंतिम घटकाला जर फायदा पोहोचेल तरच तो आंदोलन हे सार्थक होतं. नाही तर अनेकांचे मी राजकारणात आंदोलन बघितले आहे, फक्त फेसबुकवर राहतात परंतु त्याला अंतिम रूप कधीच मिळत नाही, तर त्या आंदोलनाला आंदोलन म्हणू नाही शकत. अशी अनेक कामं आहेत जी मी केलेली आहे. आणि तुम्हाला सांगते की एक दोन तर लहान मुलं अशी आहेत की ज्यांना असं घेऊन आले होते त्यांचे आई वडील आणि डॉक्टरांनी म्हणून दिलं होतं की हा वाचणार नाही, परंतु परमेश्वराची कृपा असेल की मी त्याला पटकन आपल्या कारमध्ये घेऊन गेली आणि त्यांना डॉक्टरांना सांगितलं की तुम्हाला ॲडमिट करावं लागेल, पैशाची तुम्ही चिंता नको करा परंतु याला तुम्ही ठीक करा. त्याला तो ठीक झाला आणि त्याच्यानंतर तो मला मम्मी म्हणतो. मम्मी म्हणत म्हणत येतो आपल्या महानगरपालिकेच्या शाळेच्या प्रिन्सिपलला सांगतो की आभा पांडे ही माझी मम्मी आहे. ती प्रिन्सिपल म्हणते रे तू खोटं बोलतोय काहीतरी, तर नाही म्हणे मम्मीला मी फोन लावून देतो. तिची प्रिन्सिपल म्हणते हा आम्हाला नेहमी सांगतो, आम्हाला असं वाटलं की हा खोटं बोलत असेल. तर मी त्यांना सांगितलं की अशा काही प्रकरण नाही आहे, मी त्या माझ्या एक सहकार्याने तो बरा झाला आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छित की पूर्ण जो आपलं हे आहे काय म्हणतात त्याला पूर्ण वर्ष जो असतो तो अभिषेक चिमुरकर नावाचा मुलगा पूर्ण वर्ष
हे काय म्हणतात हे करतो, पैसे गोळा करतो गुल्लकमध्ये, आणि त्या पैशाचा ज्या दिवशी माझा वाढदिवस असतो ते गुल्लक फोडून त्या गुल्लकमध्ये जेवढे पैसे असले त्याचं काहीतरी गिफ्ट तो माझ्याकरता घेतो। तो एवढा समाधानीचा क्षण असतो, एवढ्या आनंदाचा क्षण असतो की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत। शेवटचं असं आहे की बघा, अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक असे होते माझ्या प्रभागातले ज्यांच्या जे माझ्याकडे येत होते की आम्हाला रोजगार पाहिजे। तर बघा, मला असं वाटतं की आपण ज्या पातळीपर्यंत समाजकारणाच्या माध्यमातून आपण राजकारणात पोचलो आहे, तिथे पोचत असताना आपण काय चांगलं आपल्या प्रभागाच्या बेरोजगार युवकांना देऊ शकतो रोजगाराच्या हेतूनी। तर ते मी अनेक बेरोजगार युवकांना, काहींना मेट्रोमध्ये लावलं, काहींना BVG मध्ये लावलं, काहींना कनकमध्ये लावलं, काहींना OCW मध्ये लावलं, काहींना कामगार कल्याणमध्ये लावलं, आणि असे अनेक परिवहनमध्ये लावलं, असे अनेक डिपार्टमेंट्स आहेत जिथे मी लावलेलं आहे। मी म्हणजे ईश्वराची कृपा होती, परमेश्वराची कृपा होती। कारण बघा, जेव्हा आपण प्रयत्न करत असतो, परमेश्वराची कृपा नसली तर आपण सार्थक होत नाही। ठीक आहे, आमची मेहनत असते, आमची जी इमेज आहे, आम्ही जे बनवलेली आहे, चांगल्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर चांगलं आम्ही बनवलेलं आहे। कारण कामं करत असताना अधिकारीच आम्हाला मदत करतात, तर अधिकारीसुद्धा हा खूप मोठा घटक असतो समाजसेवकाकरता। आणि महानगरपालिकेचं तर असं म्हणेल की एका लहान लहान कर्मचाऱ्याबद्दल मी कर्मचाऱ्याकडून मी एवढं शिकलेलं आहे, एवढी शिकलेली आहे, आणि ते एवढं रिस्पेक्ट देतात मला की मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता मी कोणत्याही पदावर नाही, मी एकमात्र निर्दलीय नगरसेविका आहे महानगरपालिकेत। परंतु जेव्हा मी महापौरजींच्या चेंबरमध्ये किंवा आमच्या कमिशनर साहेबांच्या चेंबरमध्ये जाते, बाहेर बसलेले जेवढे ते गार्ड असतात किंवा पिऊन असतात ते उठून मला नमस्कार करतात, मी त्यांना म्हणते दादा बसा तुम्ही, हे एवढं रिस्पेक्ट त्यांनी मला दिलेलं आहे। तर मला असं वाटतं कुठंतरी आपण चांगलं कमवलेलं आहे। फक्त व्यक्ती पैसा कमवून मोठा होत नसतो असं माझं मानस आहे की ही जी इज्जत कमवणं हे सर्वात मोठं। म्हणून मी स्वतःला खूप धनवान समजते, स्वतःला मी करोडपती अरबपती समजते, कारण ह्या सगळ्या लोकांचा प्रेम माझ्याबरोबर बंधलेला आहे, म्हणून मी त्यांच्या प्रेमामुळे करोडपती झालेली आहे असं मला वाटतं। आणि समाजसेवेच्या माध्यमातून जे मी राजकारणात पाऊल टाकलेलं आहे, तुम्हाला सांगू इच्छिते की 90% मी समाजकारण केलेलं आहे आणि फक्त 10% मी राजकारण केलेलं आहे। ते करावं लागेल, कारण राजकारणाचे जे मंच असतात तिथे आम्ही राजकारण करतो, नाहीतर कुणी विरोधीही आला, कधी कुणी आलं तर आम्ही त्याचंही काम करून देतो। त्याला म्हणतो की बा हो, तू माझ्या इलेक्शनमध्ये माझ्या विरोधात काम केलं होतं, परंतु मी तुझं काम करून देईल, मग पुढच्या निवडणुकीमध्ये तो आमच्या बरोबर येतो। तर अशी आमच्या काम करण्याची पद्धत आहे। सकाळी 8:30 मी घरून निघते, प्रभागात थोडंसं राऊंड घेते, त्याच्यानंतर 9:30 बघा, 72,000 लोकसंख्येचा प्रभाग आहे, खूप मोठं प्रभाग आहे भौगोलिकरित्या जर बघितलं। त्याच्यामुळे मी 2 ऑफिस केले, कारण शेवटच्या टोकाच्या माणसाला इकडे इतवारीत येणं खूप त्रासदायक होतं, म्हणून 3,500 रुपये भाड्याची रूम घेतली, तिथे 9:30 ते 10:30 बसते, तिथले लोक तिकडे येतात आणि इकडचे लोक हे 11 ते 12:30 इतवारीच्या ऑफिसला बसते। असं सगळं चांगल्या रीतीने सिस्टमॅटिक नियोजन केलेलं आहे। लहान लहानसे जे कंप्लेंट्स असतात ते सगळं आमच्याकडे असं असतं, एक कंप्लेंट रजिस्टर आहे, जसं प्रशासकीय ऑफिसमध्ये गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये दखल घेतली जात नाही तशा प्रकारची दखल आमच्याकडे, दखलचा एक रजिस्टर आहे तो आम्ही मेंटेन करतो। त्यांना फोन लावून दुसऱ्या दिवशी विचारतो की तुमचं समाधान झालेलं आहे की नाही, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत। तर मला असं वाटतं की मी म्हणूनच करू शकली, कारण जनतेचं प्रेम हे माझ्याबरोबर होतं, म्हणून मी हे करू शकली असं मला वाटतं। तर विविध रीत्याने लोकांसाठी नेहमीच कार्यरत राहणाऱ्या आभा पांडे यांचं व्यक्तिमत्व असं आहे। तर आज आपण जाणून घेतलं हे स्वतः त्यांच्याचकडनं। तर भेटूया लेडीज विंगच्या पुढील भागात, तोपर्यंत बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा। नमस्कार, धन्यवाद।